दैनिक बाजार भाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब किंवा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, त्याआधी एक छोटीशी विनंती, कृपया चॅनलवर नवीन असाल तर दैनिक बाजार भाव, हवामानाचा अंदाज आणि शेतीविषयी रोजच्या जलद अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यासाठी व्हिडिओ खाली असलेलं लाल बटन नक्की दाबा. तर मित्रांनो, बातमी ही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. तर सेंद्रिय शेतीसाठी सरकारने तयार केला ई बाजार, शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार. तर मित्रांनो, देशातील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने www.jaivikkheti.in हे पोर्टल सुरू केलेले आहे. आणि या पोर्टलवर सेंद्रिय शेतीच्या संदर्भातील सर्व माहिती, सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारे साहित्य आणि उत्पादित माल खरेदी करण्यासाठी खरेदीदारही मिळणार आहे. तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ही तक्रार राहिली आहे की उत्पादित माल विक्री करण्यासाठी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. मात्र अशा या शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि याशिवाय या पोर्टलच्या माध्यमातून पारंपरिक शेतीसोबतच सेंद्रिय शेतीच्यासाठी सर्व सरकारी योजनांची माहितीही शेतकऱ्यांना दिली जात आहे. आणि शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून योग्य दराने आपला माल विक्री करू शकणार आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीही करावी लागणार आहे. तर याचप्रमाणे खरेदीदारही ते नोंदणी करून आपला माल खरेदी करू शकणार आहे. तर पोर्टलवर यासाठी ई बाजार नावाने एक ई कॉमर्स साईटही तयार करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार. आणि यामध्ये कोणताही मिडल मॅन किंवा मध्यमाणूस याचा कोणताही हात राहणार नाही. आणि सरळ शेतकऱ्याला व ग्राहकाला फायदा होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे की ज्याला सेंद्रिय शेती करण्याची इच्छा आहे किंवा जो करतसुद्धा आहे. तर हा व्हिडिओ कृपया जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ. तर यानंतर जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र.